सर नमस्कार नमस्कार सर आपण इथे झेनिथ क्लासेस घेत आहे तर फार सोप्या भाषेमध्ये आणि खूप छान पद्धतीने आपण घेत आहे तर त्याबद्दल थोडी माहिती हवी होती. सर आपल्या झेनिथ कोचिंग क्लासमध्ये येणारा हा विद्यार्थी 5वी ते 10वीपर्यंतच्या या संपूर्ण वर्गात येतात. हो येणारा प्रत्येक विद्यार्थी हा सामान्य परिवारातील असून तो गरजू आणि होतकरू आहे. या कारणास्तव त्यांची गरज लक्षात घेऊन आपण त्यांना अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्यांना कोणत्या विषयाची गरज आहे आणि आताच्या या परिस्थितीमध्ये आपण प्रोजेक्ट सारखा ई लर्निंग टेक्नॉलॉजी उपलब्ध करून अजूनही सोप्या भाषेत कसं सांगता येईल मनोरंजनात्मक त्यांचा स्वतःचा संदर्भ लक्षात घेऊन या सर्व बाबतीमध्ये आपण त्यांना शिकवण्याचा अध्यापन करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके सर आणि बऱ्याच बॅच तुमच्याकडे जुने आहेत म्हणजे अगदी 4थीपासून आहेत. आपल्या या विश्रामगृह परिसरामध्ये असा एकमेव एक क्लास आहे असं पालकांच्या आणि मुलांच्या लक्षामध्ये आल्यानंतर बरेचसे विद्यार्थी 5वीपासून जे क्लास जॉईन करतायत इव्हन त्याही पलीकडे कोणी भाऊ बहीण असेल तर 4थीपासून ते 6वीपासूनचे विद्यार्थी आहेत. ओके आणि त्यामध्ये कंटिन्यू राहतात. हो कंटिन्यू क्लासमध्ये काही बाब लक्षात आल्यानंतर सरांची असेल माझी वैयक्तिक असेल अध्यापनाची पद्धत लक्षात आल्यानंतर तेच विद्यार्थी कंटिन्यू 10वीपर्यंत होत आहेत. ओके आणि आज ही पालकांची विद्यार्थ्यांची अशी रिक्वायरमेंट आहे की सर 11वी 12वी सुद्धा क्लासेस सुरू करा. ओके त्यामुळे तो विद्यार्थी इथून पुढे चांगला बनावा या दृष्टिकोनातून ते पुढे जात आहेत. आणि यासाठी एक ऍडव्हान्स पॉईंट असा होता की आपल्या क्लासमध्ये काही विद्यार्थी यूपीएससी एमपीएससारख्या स्पर्धात्मक परीक्षा सुद्धा देण्याकरता प्रयत्न करतायत. पैकी एक विद्यार्थी आयपीएस आज झालेला आहे. ओके हा हो का प्रशांत शिंदे हा नावाचा विद्यार्थी आयपीएस च्या भूमिकेमध्ये आता सध्या आहे आणि काही एनसीसी कॅन्डिडेट बनलेले आहेत. असे हे विद्यार्थी बनत असताना मला आज खूप आनंद वाटतोय. हो हो आणि त्यामुळे अशीच प्रगती व्हावी अशी परमेश्वरी मी प्रार्थना करतोय. अगदी अगदी आमच्या सुद्धा शुभेच्छा सर. थँक्यू. आणि सर इथे तुम्ही ऍडव्हान्स सिस्टीम पण तयार केली आहे विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून सांगण्यासाठी. प्रोजेक्टर लाईव्ह एज्युकेशन पण तुम्ही चालू केलेलं आहे तर त्याबद्दल थोडी माहिती देत आहे. हो आपण पाहिलं असेल की आज वर्तमानपत्रामध्ये सकाळ सख्या काही अगदी लोकप्रिय सकाळ वृत्तपत्रामध्ये की 10वी 12वीची परीक्षा सुद्धा आज ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. हो हो आणि ते उपलब्ध होण्यापूर्वीच आपली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या क्लासमध्ये येणं साहजिक आहे. या कारणास्तव आपण त्या मुलांना प्रोजेक्टरवरती काही सिरीज जे काही मटेरियल एज्युकेशनल उपलब्ध असेल त्याचा उपयोग करून मी मुलांना ऍडव्हान्स नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके जेणेकरून त्यांचं समाधान होईल आणि इव्हन त्यांना काहीतरी वेगळं आम्ही शिकतो आणि त्या ऍक्टिव्हिटीज लक्षामध्ये यायची. ओके आणि त्यांना बाहेर जगामध्ये काय ज्ञान चालू आहे हेही समजणं फार गरजेचं. पुस्तकीय ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान समजणं आज अपरिहार्य आहे. बरोबर त्याशिवाय रीडिंग स्किल्स रायटिंग स्किल्स ह्या आपण फक्त पुस्तकांच्या मार्फत शिकतो परंतु व्यावहारिक ज्ञानामध्ये त्यांना स्वतःची व्यक्तिमत्व विकास कसं जोपासायचा हा विषय फार महत्वाचा असल्या कारणास्तव आपण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून मी ई लर्निंग टेक्नॉलॉजी हा विषय अतिशय प्रामुख्याने नामिभाव घेतला आहे तो कंटिन्यू करण्याचा माझा निर्धार आहे असं माझी इच्छा. ओके सर सर इकडेच प्रोजेक्टर तुम्ही प्लेस केलेला ना. हो तुम्ही इथे बसून पण अगदी व्यवस्थित या ठिकाणी बसून आपण सहजपणे कारण समोर हे चित्रफित असल्या कारणास्तव की सहजरित्या मुलांच्या लक्षामध्ये येतं आणि मी अशा प्रकारे त्यांना मार्किंग देऊन त्याकडे मुलांचं लक्ष असल्या कारणास्तव की मी एका जागेवरती बसून सुद्धा त्या मुलांना या असा डेमो देऊ सांगू शकतो. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याकडे आता जर या ठिकाणी आपण घेतलं माय कॉम्प्युटर मध्ये गेलो आपण तर मी काही फीडबॅक खूप छान पैकी या ठिकाणी दिलेले आहेत आणि मुलांकडून असे मला नेहमी असं वाटत की सर आपल्याही क्लास मध्ये असं असावं आणि एसएसचा असा एक डाटा तयार केला प्रत्येक विषयांचं लेक्चर मध्ये इंग्लिश असेल किंवा कोणता भूमिती असेल विज्ञान असेल इंग्लिश मराठी दोन्ही भाषेमध्ये हे पास असं हे लेक्चर व्याख्यान या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटतं. ओके आणि मग ते मुलांचं लक्ष इतकं बारकाईन त्यामध्ये असतं की तो विषय पटकन लक्षामध्ये येऊन जातो. अगदी आणि आपण इथं लक्ष करतोच तर मुलांना काहीतरी वेगळं देणं फार गरजेचं. राईट राईट ती गरज आहे मुलांची आजची. राईट म्हणजे ही लर्निंग टेक्नॉलॉजी आहे ते ऍडव्हान्स त्यांना द्यायचा इच्छित आहे. ओके सर माहितीबद्दल आभारी आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. या मुलांचा पूर्ण विकास व्हावा आणि त्यांची जिद्द पण पूर्ण वाढावी
त्यासाठी पण तुम्ही बरंच सपोर्ट करता मुलांना विद्यार्थ्यांना, तर तुमच्याबद्दल माहिती आम्हाला गेल्या वर्षी पण मिळाली होती, तर तो इन्सिडेंट तुम्ही परत एकदा सांगता प्लीज. सर अगदी विशेष असं की मुलांची मानसिकता ही खरी ताकद. बरोबर. मग तो शारीरिक विकलांग असेल किंवा बौद्धिक विकलांग असेल तर सुद्धा त्याची स्वतःची विक पॉवर तयार असणं फार आवश्यक. या संदर्भामध्ये क्लासमध्ये असा प्रसंग घडला की एक शुभांगी सूर्यवंशी नावाची विद्यार्थिनी नवीमध्ये असताना तिच्या पाया वेदना होत होत्या. मग त्या संदर्भामध्ये काही पेनकिलर औषध घेऊन तिने ते वर्ष पूर्ण केलं. दहावीलाही ऍडमिशन घेतलं. आपल्या क्लासमध्ये ते नेहमीच स्टुडंट होती, पण कालावधाने अनावधाने या ठिकाणी दुर्दैवानीच्या पाठीशी असं एक मोठं संकट आलं की तिच्या जेव्हा पायाचा MRI केला त्यावेळेस तिच्या पायामध्ये हाडाचा कॅन्सर याचं निदान झाल्यानंतर त्या संदर्भात त्यावर्षी अभ्यास करत असताना त्या खूप मोठ्या वेदना सहन करत असताना शेवटी इलाज करणं फार गरजेचं पडलं. आणि त्यांच्या पालकांच्या आणि सर्व काही धर्मदायी संस्थेच्या वतीने क्लासच्या वतीने आपण तिला खूप काही सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तिला यशही मिळालं. आणि सुदैवाने या ठिकाणी तिचा एक निदान झालं आणि दुर्दैवाने तिचा एक उजवा पाऊल गुडघ्यातून खाली निकामी झाला, काढून टाकण्यात आला आणि कृत्रिम पाय बसवण्यात आला. ते वर्ष त्या तिच्या फक्त ट्रीटमेंट मध्ये गेलं होतं, पण मनामध्ये एक मी अशी जिद्द भरवली होती की नाही आपल्या दहावी पूर्ण करायचं आहे, पुढचं आयुष्य जगायचंय आपलं आणि जगणं हा एक फार महत्वाचा भाग आहे. तर त्यामुळे त्या संपूर्ण वेदनेतून ऑपरेशनच्या सर्व काही सक्तीमधून ती बाहेर पडली आणि पुन्हा तिनं या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावीला प्रवेश घेतला. क्लास तर नियमितपणे रेग्युलर राहिली. तिच्याकरता सर्व क्लासच्या मुला मुलींनी शिवाय माझ्या वतीने जितकं शक्य इतकं सहकार्य केलं. तिची विल पॉवर यासाठी वाढवायची होती की तिला आयुष्य जगायचं होतं. दहावी पास होणं हा एक जमेचा भाग होता. बरोबर. परंतु तिला जगणं गरजेचं आहे आणि तिने तो नियमितपणे आले. या कथेच्या पार्टनरवरती सुद्धा कोणतं ओझं होऊ नये म्हणून मी तिला संपूर्ण क्लासची वार्षिक फी जी होती ती सुद्धा आपण तिला माफ केली. आणि इतर मुलांच्या सहकार्याने तिने आज या वर्षी पूर्णतः प्रयत्न केला. पण का माहित नाही दुर्दैवाने पुन्हा एकदा तिच्यावरती एक संकट आणून दिलं आणि तिच्या हृदयामध्ये पुन्हा एकदा पेनिंग सुरू झाल्या आणि पुन्हा डिटेक्ट झालं की कुठंतरी कॅन्सरची सुरुवात पुन्हा सुरुवात होते. पण रविवारच्या वतीने तिच्यावरती निदान करत असताना ऑपरेशन करण्यात आलं, पण ते थोडक्यावरती ते ऑपरेशन झाल्यामुळं ती पुन्हा दहावीचा वर्षाचा अभ्यास करू लागली आणि ती दहावीला पास होणार. परमेश्वरांनी प्रार्थना करतो की तिला यातून लवकर लवकर बरं होऊन दहावीला यश चांगलं मिळावं आणि तिला एक चांगलं आयुष्य मिळावं, ती दीर्घायुष्य व्हावी ही त्या परमेश्वराने क्लासच्या वतीनं आणि माझ्या वतीनं हे संपूर्णपणे ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. म्हणजे सर तुम्ही मुलांची जिद्द पण खूप चांगली वाढवताय. प्रत्येकाला असं शिक्षणच दिलं जातं की सगळ्यापेक्षा जिद्द फार महत्वाची आहे. क्लासचं माझ्या ब्रीद वाक्यच असं आहे की उज्ज्वल यशाचे शिखर हे केवळ बुकिश नॉलेज नाही अगदी, तर त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला व्यावहारिक ज्ञान कळलं पाहिजे. बरोबर. या दृष्टिकोनातून मुलांचा मी मानसिक आणि शारीरिक या दोन्ही बाजूंची बाजू लक्षात घेऊन शिकवण्याचं अध्यापन करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतः वैयक्तिक ज्या परिस्थितीतून ज्ञान घेत आलो ती परिस्थिती लक्षात घेऊन मुलांना शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मी त्या गरीब होतकरू मुलांसाठी मी प्रयत्न करत असतो. कारण येणारा हा विद्यार्थी माझा सामान्य परिवारातला आहे आणि त्यांचं उज्ज्वल आयुष्य तयार व्हावं म्हणून मी क्लासचं ब्रीदवाक्यही तेच घेतलं, उज्ज्वल आयुष्य शिखर. आणि याकरता मुलांचंही सहकार्य पालकांचं सहकार्य मला कायमस्वरूपी मिळत असतं आणि ते मला खूप आवडतं आणि त्यामुळे मी कोणत्याही नोकरीचं आमिष लक्षात न घेता मी स्वतःचा हा व्यवसाय म्हणून नाही पण एक सेवा म्हणून हातामध्ये घेतली, त्याला सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. आणखी ग्रंथ तितक्याच गतीमध्ये सोडून जाऊ शकतात, परंतु जर तुम्ही पाहिलं नवी दहावीला आपण आलो तर त्या ग्रंथ सराव होत नाही, तर इयत्ता नववीच्या अभ्यासामध्ये त्या ग्रंथाचा सराव आहे. पण त्या ग्रंथामध्ये जेव्हा वेद वजावटी मध्ये येते त्या स्टेपला मात्र आपण थांबतो. म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या बाबतीमध्ये प्रत्येक विषयांच्या बाबतीमध्ये आपल्याला बेसिक माहित असणं फार गरजेचं आहे. लक्षात येतं का? म्हणून आपण या ठिकाणी साधारणपणे पाचवी ते दहावीच्या वर्गानंतर आपण ई लर्निंग टेक्नॉलॉजी आणि स्वतः मी या दोन्हींच्या
माध्यमातून आपला टॉपिक कसे लवकर लवकर समजतील या उद्देशवर आपण विच इन्क्लूड्स युअर थ्री साइड्स. सो स्टार्ट हियर द टाइप्स ऑफ ट्रायंगल्स. द फर्स्ट वन इज युअर इक्विलेटरल ट्रायंगल्स. इक्विलेटरल ट्रायंगल मीन्स थ्री साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सी थ्री मार्क्स आर देयर, 1, 2, 3. इट मीन दैट दीज थ्री साइड्स आर कॉन्ग्रुएंट. It means that in three, in triangle, if three sides of triangles are congruent, then triangles are called as your equilateral triangle. Even we are going to learn here, congruent means all sides are equal. So its angles are also equal, 60, 60, 60. So learn that, you will start to get understanding here, the say area, and say area of equilateral. Area of equilateral means root 3 by 4 into side square. This is the formula that we are going to learn here. So to find the area of equilateral triangle means the given, then you will select the height of the equilateral triangle. When you say a line is there, it's the perpendicular to, it is perpendicular to the base. Say AP, that one segment is perpendicular to segment BC. That BC is your base. Perimeter means the sum of all the three sides of a triangle. As we know the perimeter, so we have the formula, perimeter of equilateral is here, 3 into side. 3 into side means sum of the sides, whatever we have the given measurement. Then we will see the second type, there is the isosceles triangles. Isosceles triangles means here only two sides are, any two sides are equal. See, we have the remarks are there here, I mean marks are there, and two sides are congruent. See, opposite sides of the triangle, congruent sides are congruent. See, those sides are equal, in front of them its angles are also congruent. Example, in triangle PQR, say PQ and side PR, this one, PQ and side PR are congruent. Two sides of triangle is here opposite to side PR. It means that angle Q is equal to congruent to angle R. Opposite angles of congruent sides are congruent. So this is the second one, and then we'll see here third one, the scalen triangle. As we know, as we have the basic knowledge about this scalen triangle, it's all three sides are not same. It means that, see, that is different. See, we have the diagram here, A, B, then B, C. B, C is here also. Say, and AC, three sides are different, they are not same. This type of name, little master, Omkar Jyotiba Pati. Sorry, Omkar Jyotiba Pati. Okay, in which standard you are? Third. In school, St. Joseph Boys High School. Boys High School, Saint. Yeah, in which standard you are? Third A, St. Joseph School, right? Yes. Okay, how many months you have completed in general classes? 2 years. Okay, then you are in, you might be in second standard. No, third. When you started? First standard. Okay. How you feel, how your Zenith classes are? Nice. How is the syllabus and how sir teaches you? Nice. In easy language? Easy language. Sorry? Easy language. Easy language. Okay. Which is your favorite subject? English. Okay. Your teacher also teaches English? Yes. Okay. Anything else you can tell? Your hobbies or otherwise your sports? About your sports? My teacher is very nice. I like sports very much. I like to eat vegetables. And my dad is also nice and he teaches us nicely. Okay. And which is your favorite sport? Cricket. Cricket. Okay. Well, thank you then. Thank you. Hello, what's your name? I'm Akshata Zada. Okay. Since how many months you are studying in Zenith? I've joined this year only. Achha. And how is your experience about Zenith and your syllabus, teachers? It's very good. Okay. Though all the problems of maths and science I can understand much better. Okay. And it's very easy. Actually, we also came to know that sir is teaching in a very easy language. Yes.
and in a busy tone so that each and every student can understand the critical problems also. Is it true? Yes. Acha. Anyone else? Yeah, what's your name? Dheeraj Kachi. Sorry? Dheeraj Kachi. Yes. Acha. How do you feel? What is your experience about Zenith? आमचे शिक्षक खूप चांगले आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात आणि आमचं ते एक वेगवेगळ्या पद्धतीने शिकवताना आम्हाला काही लेक्चर सुद्धा सांगतात. ओके, व्यवस्थित करत जे शिकवतात ते अगदी सोपी भाषा ना सरांची? एकदम सोपी, एकदम इझी. ओके, ओके, थँक्यू. श्रेयस नारायण दाडगे. ओके, कोणत्या शाळेमध्ये? नववी प्रशाला. अच्छा, कितवी मध्ये आहेस आता? नववी. झेनिथ मध्ये किती महिने झाले क्लास चालू आहे? पासून शिकतोय झेनिथ कशी क्लासेस? चौथी पासून. अच्छा अच्छा, ओके. कसं काय वाटतं झेनिथ सर सिलेबस? खूप चांगले आहेत, खूप इझी मेथडने शिकवतात. एक्झॅक्ट, चांगले समजून सांगतात, समजायला समजून सांगतात. ओके, ग्रामरचे कोचे क्लासेस घेतात सुट्टी दिवसांमध्ये. बर, यू आर हॅपी? यस, म्हणजे आनंद वाटतो शिकण्यासाठी. अच्छा, अजून कोणी बॉईज? काय नाव आहे तुझं? दिगंबर खेराडे. सॉरी? दिगंबर खेराडे. अच्छा, कोणत्या शाळेमध्ये? लोकमान्य टिळक शाळा. अच्छा, कितवी ते असत? आत्ता नववी ते. नववीमध्ये. झेनिथ क्लासेसमध्ये कधीपासून आहे? नववीला. नववीला आला आहेस. ओके, कसं वाटलं सर लँग्वेज? सर चांगलं शिकवतात, काय असलं तर लेक्चर वगैरे सांगतात. ओके, इझी इझी भाषेमध्ये सुद्धा घेतात? हो. अगदी कळण्यासारखं घेत आहेत ना? किती आता किती पर्सेंट मार्क्स आहेत? ओके, काय नाव आहे? माझं नाव युवराज जाधव आहे. सॉरी? माझं नाव युवराज जाधव आहे. ओके, कितवी मध्ये आता? आता मी सध्या नववी इयत्तेत शिकत आहे. अच्छा, झेनिथ मध्ये नववी मध्ये चालायस का? नाही, झेनिथ मध्ये मी पाचवी पासून शिकत आहे. पाचवी पासून शिकतो. ओके, गुड, ऍडव्हान्टेज आहे. कसं वाटतं सर सिलेबस? ते सर म्हणजे असे मुलांमध्ये प्रिय आहे, शिकवतात खूप छान. ओके, मेथड जे शिकवतात ते फिट बसणं खूप खूप असं सोपं जातं आमचं. ओके, डोक्यात बसणं. ओके, सोपं जात. ओके, आणि सरांनी अजून कुठे स्पोर्ट्स मध्ये सुद्धा तुम्हाला भाग घ्यायला लावलाय? हो, स्पोर्ट्स मध्ये म्हणजे मला तसे क्रिकेटची खूप आवड आहे. म्हणजे सर सपोर्ट पण करतात स्पोर्ट्स साठी किंवा वेगळ्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज साठी सर सपोर्ट पण करतात ना? हो सर, खूप सपोर्ट करतात. ओके, त्यामुळे प्रोत्साहन वाढते आमचे. ओके, आता तू कोणत्या स्पोर्ट मध्ये खेळतो? क्रिकेट मध्ये? आता मी सध्या क्रिकेट मध्ये आहे आणि पुढेही खेळणार आहे. स्टेट लेवलला खेळतोस का तू? हो. अच्छा, कोणत्या टीम कडून? इंडिया. म्हणजे स्पोर्ट्स टीम असतात ना शाळेत, स्कूल स्पोर्ट्स टीम मध्ये. अच्छा, ओके, थँक्यू. जास्त करून गणित ह्या विषयांची अपेक्षा जास्त आहे, कारण सर गणित इतकं सोप्या पद्धतीने शिकवतात की ते कळणं खूपच सिम्पल जात. ओके, आणि त्याच्याच बरोबर सायन्स हा एक विषय सर खूप छान शिकवतात. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे मध्येच एखादा विषय शिकवता शिकवता मध्येच एखादा वेगळा विषय काढून खूप छान म्हणजे असं मुलांना समजेल या भाषेत शिकवतात. ओके, थँक्यू, थँक्यू. हॅलो सर, का पालक पण फीडबॅक द्यायला तयार आहेत आपला? कारण बरीच मुलं अगदी पाचवी सहावीपासून आहेत, म्हणजे आता ती नववीला आहेत, म्हणजे बरीच जुनी बॅच आहे. ठीक आहे, यांचा फीडबॅक घेतो मी. यस. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, आपका क्या नाम है? अशोक कुमार चौधरी. अच्छा, आपके दो बच्चे हैं ना यहाँ पे? क्या कौन सी स्टैंडर्ड में? वो नवी में, एक सावी. एक छठी क्लास में, एक नवी क्लास में. अच्छा, आपको मतलब जो नवी वाला है वो भी पाँचवीं छठी में था तभी यहाँ पे आ गया? चौथी से था. चौथी से था. अच्छा अच्छा अच्छा. ओके, आपको कैसा एक्सपीरियंस है झेनिथ सर के बारे में? पाटिल सर, बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. अच्छा, आपने वापस कभी सोचा भी नहीं यहाँ से क्लास चेंज करेंगे? आपको तो उल्टा सोचता हूँ, और बच्चों मैं अपने छोटे वाले बच्चों को सोचा कि मैं यहीं पे डालूँ. अच्छा अच्छा, मतलब झेनिथ क्लास का पटेल सर को क्वालिटी सिखाने का बहुत ही सही है, और बच्चों को बहुत ईजी लैंग्वेज में वो सिखाते हो आप. अच्छा, थैंक यू सर.